नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय मेटकरी आणि तुम्ही पाहत आहात डी एम टेक मराठी यूट्यूब चॅनल आपण या चॅनलमध्ये पाहत आहोत इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रोमेकॅनिकल कंपोनंटची बेसिक माहिती तर आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत यू पॅस्यू व इलेक्ट्रोमेकॅनिकल कम्पोनंट्स तर चला पाहूया आज आपण ऍक्टिव्ह कंपोनंट्स पॅसिव्ह कंपोनंट्स व इलेक्ट्रो मॅको मेकॅनिकल कॉम्पोन्ट तर या तिन्ही कंपोनंट्सची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आज आपण प्रथम पाहूया सक्रिय घटक म्हणजेच ऍक्टिव्ह कंपोनंट्स हे घटक विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी विद्युत सिग्नल वाढवण्यासाठी वापरले जातात व्होल्टेज आणि वर्धिक शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी या घटकांचे कार्य इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये ए सी सर्किटसारखे केले जाऊ शकते सक्रिय घटक त्याची कार्य पार पाडतो कारण तो विद्युत स्रोताद्वारे ऊर्जा चालवतो या सर्व घटकांना काही ऊर्जा स्रोत आवश्यक असतात जे सामान्यतः डी सी सर्किटमधून काढले जातात कोणत्याही दर्जाच्या सक्रिय घटकामध्ये ऑसिलेटर आय सी म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट आणि ट्रान्जिस्टरचा समावेश असतो अशा प्रकारे ॲक्टिव कम्पोनंट्स कार्य करतात व ते कसे आहेत हे तुम्हाला मी या चित्राद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही ते चित्र पाहू शकता तर या चित्रामध्ये तुम्ही पहा डायोड झिनर डायोड एलई डी अशा प्रकारे हे ॲक्टिव कंपोनंट आहेत तर आता पाहूया आपण निष्क्रिय घटक म्हणजेच पॅशिव कंपोनंट्स या, या प्रकारचे घटक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जाळीदार ऊर्जा वापरू शकत नाहीत कारण ते संबंधित असलेल्या ए सी सी सर्किटमधून प्रवेश करणे योग्य गोष्टी वगळता ऊर्जा स्रोतावर अवलंबून नसतात परिणामी ते वाढवू शकत नाहीत जर ते विद्युत प्रवाह अन्यथा व्होल्टेज किंवा प्रवाह वाढवू शकतात या घटकामध्ये प्रामुख्याने दोन टर्मिनल्स जसे की प्रतिरोधक इंडक्टर ट्रान्सफॉर्मर्स आणि कॅपॅसिटर यांचा समावेश असतो अशा प्रकारे निष्क्रिय घटक तयार होतात तर हे या चित्रामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रेजिस्टन्स कपॅसिटर सेन्सर्स इंडक्टर्स इत्यादी कंपोनंट्स पॅशिव्ह इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्समध्ये मोडतात आणि ते पाहू शकता तुम्ही आता आपण पाहूया इलेक्ट्रोमेकॅनिकल घटक म्हणजेच हे घटक मोटर फिरवण्यासारखे काही यांत्रिक बदल करण्यासाठी इलेक्ट्रिकल सिग्नल वापरतात सामान्यतः हे घटक चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत प्रवाह वापरतात ज्यामुळे भौतिक हालचाल होऊ शकते या प्रकारच्या घटकामध्ये विविध प्रकारचे स्विचेस आणि रिले लागू होतात ज्या उपकरणामध्ये इलेक्ट्रिकल तसेच मेकॅनिकल प्रक्रिया असते ती इलेक्ट्रोमेकॅनिकल उपकरणे असे आपण म्हणतो एक इलेक्ट्रोमेकॅनिकल घटक मेकॅनिकल हालचालीद्वारे विद्युत उत्पादन तयार करण्यासाठी करण्यासाठी हाताने चालवला जाऊ शकतो अशा प्रकारे इलेक्ट्रोमेकॅनिकल घटक तयार होतो तर या चित्रामध्ये मी इलेक्ट्रोमेकॅनिकल घटक कसे असतात हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्विचेस फ्यूज होल्डर पोटेन्शिओ मीटर कनेक्टर्स आय सी कनेक्टर्स इत्यादी प्रकारचे घटक आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे एक लाईक व कमेंट करून जरूर कळवा व आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो